बिलोली पंचायत समिती सभापती निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या निमित्त आमचे नेते माजी खासदार, माजी मंत्री, माजी आमदार माननीय भास्करराव पाटील खासदार साहेब यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. कारण गेल्या 15 दिवसापूर्वी तालुका भाजपा अध्यक्षाची निवड झाली. त्या कार्यक्रमामध्ये एक अनुचित प्रकार घडला, त्यामुळं आम्ही सगळे भाजपाचे लोक, दादा समर्थक, खूप दुखावलो गेलो. कारण का, आपल्या वरिष्ठांचं जेव्हा आदेश येतो त्याला न मानता काही कमदिल माणसांनी एक अनुचित प्रकार घडून आणला, तरीही दादांनी मोठ्या मनानं त्यांना माफ केलं, सोडून दिलं. आमच्या मनात आलं असतं तेव्हा आम्ही त्यांना उत्तर देऊ शकलो असतो, पण ते आमची दादाची शिकवण तशी नाही. आमचे पत्रकार बांधवांना सगळं माहीत आहे, त्या कार्यक्रमामध्ये आमचे प्रवर्तक किती होते. आम्ही मनात आणलं असतं तर त्यांना टोलनाका सुद्धा गाठू दिला नसता, पण दादाची शिकवण तशी नाही. त्याच्यामुळं आम्ही शांततेनं ते कार्यक्रम आटोपता घेतला. आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा दादांना ह्या वयात कसा त्रास होईल आणि कोणत्या पद्धतीनं दादाचं कमीपणा करू या पद्धतीनं ते हरेक प्रयत्न करून बघले. पण मी एक म्हणू इच्छितो, टायगर अभी जिंदा आहे. कारण आमच्या टायगर आमच्या साहेबांनी करून दाखवलंय. गेल्या विधानसभेमध्ये सुद्धा तुमची जागा दाखवली, तालुका अध्यक्ष पदामध्ये सुद्धा तुम्हाला तुमची जागा दाखवली, आणि आज सभापतीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुमची जागा दाखवली. आता तुम्ही तुमच्या रेषेत राहा, तुमच्या रेषेत राहा, आमच्या नादाला लागू नका. दादा ह्या वयात असताना सुद्धा तुम्ही त्रास देताय, तुम्ही आम्हाला कमजोर समजू नका. कारण टायगर आधी जिंदा आहे. याच्यानंतर मी दादांना खरंच खूप दादांचा आभार मानतो. या वयात सुद्धा तुम्ही, मी तुम्हाला रात्र 12-12 वाजेपर्यंत जागताना पाहिलं दादा. ह्या निमित्तानं मी खूप तुमच्या जवळ आलो ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं. मला तुमचं दुःख, तुमचा त्रास मी बघितलाय, त्या लोकांनी खूप त्रास दिलाय तुम्हाला. पण दादा, तुमच्यावर प्रेम करणारी जनता एवढी मोठी आहे, या लोकांचं तुमचं त्याच्यापुढे याचं निभाव लागणार नाही. त्याच्यानंतर दादा, तुम्ही 2017 अनुसूचित जमातीच्या एका गरीब कुटुंबातील भाग्यश्री अनपरवार या महिलेला तुम्ही संधी दिलात आणि ती महिला भरघोस मताने निवडून आली. दादा, कोळी समाज असेल, मनेरवाला समाज असेल, धनगर समाज असेल, त्या सगळ्या समाजाला, लिंगायत समाज असेल, मुस्लिम समाज, त्या सगळ्या समाजाला तुम्ही घेऊन चाललात. त्याच्यामुळे एका सामान्य कुटुंबातील त्या अनपरवार नावाच्या मुलीला तुम्ही संधी दिलात आणि तालुक्यातलं महत्वाचं पद तुम्ही मिळवून दिलं. योगायोगानं त्या काहीचं मंत्रालयामध्ये नोकरी लागली. त्याच्यानंतर ते पद माझ्याकडे आलं. मला सुद्धा, दादा मुंबईला होते, दादा आजारी होते, सकाळ संध्याकाळ देवधर कुर्चीला बोलायचे, बाळासाहेब पाटलांना बोलायचे, रवी पाटलांना बोलायचे. माझ्या निवडणुकीमध्ये त्यांचं धड चित्त होतं, पण चित्त पूर्ण अटकळीघरात होतं. दादा, मी हे विसरू शकणार नाही. माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातील ज्याला गावात फक्त ओळख होती, त्याला तुम्ही तालुक्यात आणलात, मला उजेडात आणलात, माझं गाव एवढं मोठं केलं. दादा, मी तुमचे उपकार कधी फेडू शकणार नाही.